नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या आणि लोकमतच्या अपने मोहल्ले में ऐश्वर्या आई या धमाकेदार सीरीज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। वेल, आज आहे फादर्स डे, आपल्या पप्पांसाठीचा स्पेशल दिवस। वेल, आपण आईबद्दल किंवा आईसोबत बरंच काही बोलतो, पण पप्पांसोबत किंवा पप्पांविषयी बोलतो का? वेल, आज मी आले आहे शिवाजी पार्क येथे आणि इथे आपण फिरणार आहोत आणि विचारणार आहोत माणसांना त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांसोबतच्या गोड आठवणी। तर चला तर माझ्यासोबत। पप्पांची आणि तुझी बॉन्डिंग कशी आहे? तू पप्पांना काय म्हणतोस? पप्पाच म्हणतो, पण आमच्या दोघांची बॉन्डिंग मित्रांसारखी आहे, म्हणजे जसे दोन मित्र राहतात ना बेस्ट फ्रेंड्स, तशीच आहे। पप्पांची आणि माझी बॉन्डिंग एका मित्रमैत्रिणीप्रमाणेच आहे, आम्ही एकदम मित्रमैत्रिणीप्रमाणे असतो नेहमी सोबत। काय हाक मारतेस पप्पा? पप्पा बाबांना बाबाच म्हणते। पप्पा बाबा पॉप्सी बोलते कभी कभी। पप्पाला अप्पा नावाने आवाज मारतो। पप्पाच सेम, पप्पाच मी तर पप्पाच बोलतो। बॉन्डिंग तर एक नंबर आहे। लहानपणी खूप मस्ती करत होतो म्हणून ठीक नव्हते तेव्हा बॉन्डिंग, आता चांगलं आहे, मी आता जॉब बिबला आहे म्हणून ठीक आहे। लहानपणी ठीक नव्हते पप्पांची आणि माझी बॉन्डिंग। माझी आणि माझ्या पप्पांची बॉन्डिंग इज बेस्ट थिंग। लाईक मला असं कधी ते पप्पा म्हणून वाटले नाही, लाईक ते माझ्याबरोबर फ्रेंड म्हणूनच असतात नेहमी। आणि बॉन्डिंग म्हणजे आमचं मुलगी आणि वडील असं नसून म्हणजे मित्रमैत्रिणीसारखे आहेत, ते समजून घेतात आम्हाला। म्हणजे इवन कॉलेजच्या ह्याच्यात सुद्धा आम्ही त्यांच्याशी कुठल्याही विषयावर फ्रीली बोलू शकतो, असं आमचं त्यांच्याशी नातं आहे। बॉन्डिंग अच्छी आहे मेरे और पप्पा की। लाईक मतलब ऐसे कभी 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 डांटे मैंने कुछ मिस्टेक किया तो, वरना ऐसे ही इज लाइक माय फ्रेंड ओनली, ही स्टेज विथ मी लाइक माय फ्रेंड। माझ्या पप्पांची आणि माझी बॉन्डिंग पण सेम बेस्ट फ्रेंड आहे। कॉलेजमध्ये जर काय प्रॉब्लेम झाले, कधी बंक वगैरे केली, तर मग पप्पांना सांगायचं, मम्मीला सांगितलं की मम्मी ओरडते त्या बाबतीत, पप्पांना सांगितलं तर पप्पा फ्रँकली हँडल करतात, पप्पा डायरेक्टली सांगतात त्यांना की ह्या प्रॉब्लेममध्ये, तिथे खरं कारण सांगत नाही पण घरी येऊन ओरडतात। लहानपणी आपल्या सगळ्यांना पप्पांच्या नावाने असं चिडवतात माहितीये, पप्पांच्या नावाने। तर तुझ्याबरोबर असं कधी झालंय का? तुला त्याबद्दल काय वाटतं? चिडवतात ना, माझ्या पप्पांचं नाव विनायक आहे, तर सारखे बोलताय गणपतीची मुलगी गणपतीची मुलगी, काय नाही मस्करीतच घेते अजून काय ना। मला विजयची पोरगी। मला माझ्या बाबांची म्हणजे मी त्यांची कार्बन कॉपी आहे असं म्हणतात। माझ्या पप्पांना शाहरुख खान म्हणायचे, कारण की माझ्या पप्पांचा स्टाईल होता गॅलरीमध्ये येऊन कॉफी प्यायचा, मग ते सगळे तसाच बोलायचे। मला अमित कुमारची पोरगी एरियामध्ये। मला तर नाही चिडवलं अजून कोणी, सहावीपासून ते कॉलेज लाईफपर्यंतच पप्पांच्या नावाने चिडवतात। अजून पण मला कोण जास्त करून माझ्या नावाने किरण म्हणून ओळखतच नाही, हे गावते हे ते असंच बोलतात। मला पण मुकुंदची मुलगी। असं तर कोणी चिडवलेलं नाही अजून पप्पाच्या नावावरून, तसंच नावावरून फक्त चिडवतात, म्हणजे आमच्या कोणा पप्पाच्या नावावरून नाही चिडवलं अजून। माझ्या पप्पांचं नाव विजय होतं, तर मग ते विजय दिनानाथ चौहान असं बोलायचे, अग्निपथ मधला कॅरेक्टर आहे एक, ते त्याच्या नावाने चिडवायचे। फक्त नावाने चिडवतात, म्हणजे कधी कधी राग येतो पण नंतर मग दुसऱ्यांना पण चिडवल्यावरती मग तसं बरं वाटतं। माझ्या पप्पांचं नाव कसं मोठं आहे खूप, साहिल रामचंद्र मिस्त्री, सो दॅट नाव लिहितो की अरे माझ्या पूर्ण फॅमिलीचं नाव लिहितो, असं काय नाही सवय झाली। पप्पांनी कधी तुडव तुडव तुडवलंय का? एखादा किस्सा आहे का जेव्हा पप्पांनी खूप मारले? हा मारलाय पप्पांनी खूप, म्हणजे मी भाऊ आणि मी दोघं बाहेर फिरायला जायचो अचानकपणे, म्हणजे घरी काही सांगायचो नाही आणि फिरायला निघायचो, तर मग पप्पांना न सांगता निघायचो ना, तर मग त्यांनी खूप मारलंय मला। नाही नाही, आयुष्यात कधी आत्तापर्यंत मार नाही खाल्ला, ओरडा किरकोळ खाल्लेला आहे, पण कायमच समजून घेतलेलं आहे त्यांनी, ज्या काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने समजून सांगितल्यात, त्यामुळे ओरडा कधीच खाल्ला नाही। खूप वेळा मार खाल्ला, आता किस्से खूप सारे किस्से आहेत, आता कुठला किस्सा सांगू? आता मला म्हणजे मारलं नाही, म्हणजे असे अँग्रीली मी जेव्हा मला वेन आय वॉज इन फिफ्थ सिक्स मे को री एक्झाम आया था एकही सब्जेक्ट में, तभी बहुत ही वॉज अँग्री ऑन मी, मारा कभी नाही, भाई को बहुत मारा आहे। खूप वेळा झालं, खूप वेळा तुडवलं, सगळ्यात जास्त मला तुडवलं ना ज्यावेळी मी सिगरेट पिलेलो आणि शेवटची म्हणजे सिगरेट संपलेली आणि माझा मित्र पित होता बाजूला, तर मी त्याला बोललो जरा एक दम दे शेवटचा, त्यावेळी बाजूने पप्पा आले बोलले खूप छान धूर सोडतो। मला घाम फुटला, मी घरी गेलो, त्यानंतर मला उठता पण येत नव्हतं एवढं तुडवलेलं मला पप्पांनी। पप्पांनी पुरा दम काढला। पाचवी काय सहावीमध्ये असताना
माझ्या आत्त्याच्या मुलीसोबत आणि आम्ही सगळेजण एका ग्रुपमध्ये होते आणि खेळता खेळता आम्ही पावसाळ्यातच गल्ली गल्लीमध्ये हरवलेले आणि नेमकं माझ्या काकांनी बघून मला सोडलेलं आणि त्या दिवशी पप्पाने भरपूर मारलेला मला. आजीसोबत भांडणं वगैरे झाले तेव्हा झालेलं थोडा मोठा. मला असं पाऊस चालू होता आणि मला बोललेली की छत्री नको तोडू, घेऊन जाऊ पावसामध्ये, तुटून जाईल, वारा येतोय. आणि मी छत्री घेऊन गेलेली तेव्हाच मला पप्पांनी खूप मारलेलं. खूप पावसामध्ये छत्री नाही वापरणार तर कधी वापरणार, पण मी लहान होती ना तेव्हा. पप्पांचा तर नाही, मम्मीचा भरपूर वेळा मार खाल्लाय. पप्पा वाचवायची नेहमी मार खाण्यापेक्षा. पावसाचा टाइम होता आणि घरी लाईट गेलेली तर पप्पांना आणि जेवत होतो आम्ही तर तेव्हा ते क्रिस्पी ते नळ्या असतात ना घरात जे आपण टळतो ते वाल्या बनवलेल्या, तर पप्पांना त्याचा आवाज नाही आवडत. मी जाणूनबुजून तो आवाज काढत होतो तर पप्पांनी पटकन जेवणाच्या डाटावरतीच मारलेलं. मी लहान असताना एकदा रॉकेलचा कॅन ठेवलेला, तो पियायला जात होती तेव्हाच फक्त एकदा मारलेलं. त्याच्यानंतर का मारतील तुला, तू एवढा तो एखादं सिक्रेट जे पप्पांपासून लपवलं गेलं आणि ते अजूनही त्यांना माहित नाही की तुम्ही ते लपवलं होतं, हे फक्त पिकनिकला जाताना होतं, जे पप्पांना माहितीच नसतं घरी आल्यावर कळतं. एखादं असं कुठलं सिक्रेट असेल, गर्लफ्रेंड मग थांबो. आता काकांना कळलेली आहे आपली सून कोण आहे ते. तसं सिक्रेट काहीच नाही आहे, तेवढं मोकळीक होती त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे नाही आहे काही सिक्रेट. भांडणं वगैरे फ्रेंड्समधली झाली आहेत, पुन्हा कॉलेजमधून कुठे फिरायला वगैरे गेलेले आम्ही, दोनदा तीनदा पिकनिक वगैरे अटेम्प्ट केले, कधी कधी नाही सांगत. हा आत्ता सांगतो, पहिलं होतं पण आता नाही, आता सगळं माहिती आहे पप्पांना. तेच सिगरेट पि आलेलो, माहिती पडला नंतर तुडवला मला. मी तर भरपूरच लपवलेले आहेत. पप्पांना सगळे सिक्रेट सांगतो मी, फक्त कधी म्हणजे मित्रांसोबत वगैरे बाहेर गेलो आणि रात्री जास्त लेट आलो ते कव्हर करायला कधी ना कधीतरी काही ना काहीतरी बोलायचो. नाही अशी कोणतीच नाही, एक भी सिक्रेट नाही, जो आहे सीधा बोल देते पप्पा को. नाही ते पण नाही. मुली आपल्याला आज लाभलेल्या आहेत हे मी जाहीर करू इच्छिते. प्रगती पुस्तक जेव्हा घरी दाखवायचं असतं तेव्हा काय माहोल असायचं? एकदा दाखवलेलं पप्पांनी, एकदाच दाखवलेलं. हा एकदाच दाखवलेलं, पहिल्यांदा पप्पांनी तुडव तुडव तुडवला, त्यानंतर मग मी पप्पांची सही शिकलो. सपोर्ट करायचे, काय बोलायचं नाही, म्हणजे बोलायचं फक्त की फेल नकोस, जर फेल तरी झाला ना तर हार नको माणूस, असं बोलायचं. प्रगती पुस्तक दाखवल्यावर पप्पा आधी घरी विचार करायचे काय सांगायचं ते, एक कव्हर करायचे, मार खाणार नाही, तसं सगळं पप्पा हेल्प करायचे, म्हणजे जास्त करून पप्पाच यायचे रिझल्टच्या दिवशी. प्रगती पुस्तक दाखवणं एकदम रागीट चेहरा पूर्ण. हां नंतर मग त्या दिवशी आम्ही काय करायचं, त्या दिवशी मामाच्या घरी जायचं, कधी मारलं विरलं तर त्याच्यावर भीतीने मामाच्या घरी जायचं. प्रगती पुस्तक आधी पप्पांना समजायचं, तेव्हा मी पप्पांच्या मेन म्हणजे समोर नसायचं आणि माझ्या हातात पुस्तक असायचं की तेव्हासाठी फक्त तेवढ्या सिच्युएशनसाठी अभ्यास करताना दिसायचं मी. आणि मग पप्पा बोलायचे की म्हणजे एवढा अभ्यास करतो पण मग तुझे मार्क कुठे जातात. मी तर घाबरत ना, जे आहे ते आहे. मी पप्पांना कधी माझा रिझल्टच नाही दाखवला, मम्मी सांगायची की पास झालाय, मार्क्स काय, ए ग्रेड भेटल्यावर. मी पप्पा नाही कुठे ट्वेल्थी आहे मेरे साथ. काय किस्सा आहे म्हणजे? म्हणजे वेन आय वॉज इन ट्वेल्थ सो मैंने मी पप्पा को बोला की आप भी क्यों नहीं देते मेरे साथ ट्वेल्थ, तो इवन ही गिव विथ मी एंड ही मतलब मेरे से आई गॉट 55 ही गॉट 57, मेरे से ज्यादा उनको आए मार्क्स. ही वॉज हैप्पी लाइक मैं भी पास हो गया, चल मेरी बेटी के साथ. माझे पप्पा इतके फ्रँक आहेत की ते मला बोलतात की प्रगती पुस्तक मला नको आहे, तू जितकं तुझा एक्सपिरियन्स वाढवशील तितकं महत्वाचं आहे. लहानपणापासून ते पर्सेंटेज मॅटर नाही करत. ऍक्च्युली माझा पप्पा नाही आहे. मम्मी मला एक ठीक आहे, हॅपी होती मला जितके भेटले तितके. सेम, मला पण पप्पा नाही. आमच्या घरामध्ये मोस्टली कोण लवकर पास झालेलं नाही आणि माझी मम्मी ना आमच्या दोघींना म्हणजे आम्ही दोघी बहिणी आहेत ना त्यांना इतकं शिकवते ना की आम्ही दोघी पण ती पण पास होते आणि मी पण आजपर्यंत आम्ही फेल झालेलोच नाही. तर पप्पा असे तर गर्वाने सांगितलं असं की माझ्या दोघी मुली पास होत आहेत. माझे पण पप्पा असेच लाईक सगळ्यांना पेढे विटले वाटले असते, सगळ्या रिलेटिव्हला फोन करून सांगितलं असतं की माझी पोरगी पास झाली आहे. खूप हे की तुझ्या पप्पांना जर एखाद्या मूवी कॅरेक्टरशी तुला कम्पेअर करायचं असेल तर ते मूवी कॅरेक्टर कोणतं असेल? मुगॅम्बो खुशुआ. खूप गमतीशीर आहे, मी माझ्या पप्पांना रजनीकांत बोलते आणि रजनीकांतच असते. डॉन नंबर वन. त्यांना नाटकाची आवड आहे, त्यांची जी बोलण्याची शैली आहे आणि ज्या पद्धतीने ते आम्हाला त्यांचे एक एक त्यांच्या बँकेतले किस्से रंगवून सांगत असतात तर त्यांच्या बोलण्याच्या शैलीवरून मला विक्रम गोखले आणि त्यांच्याशी किंवा समव थोडंफार आत्ता जे एक्सपायर झाले गिरीश कर्नाड
त्या दोघांमधलं थोडंफार काहीतरी साम्य मला वाटतं. डॅडी. हां डॅडी. ए अरुण गवळी. मला तर सकाळ ठीक आहे. की तुझी पप्पांची एखादी आवडती आणि नावडती गोष्ट? बाबांची आवडती गोष्ट म्हणजे ते खूप मोकळेपणे बोलतात, ते सगळ्यांना खूप आपलेपणाने सल्ला द्यायला जातात. कधी कधी समोरचा इरिटेट होतो की पण त्यांना माहीत असतं की ह्या माझ्या सल्ल्यातून त्याचं भलं होणार आहे, तर ते अगदी जीवाच्या आकांताने किंवा कळकळीने सांगायला जातात. त्याच्यात ते माझा परका ह्यातून मला काय फायदा होणार आहे हे बघत नाही. माझ्या पप्पांची म्हणजे त्यांना ॲनिमलवरती त्यांचं खूप प्रेम आहे, त्यांना ससा खूप आवडतो आणि घरात पण खाण्यापिण्यात ते सगळ्यांना एकदम पद्धतशीर असतं, त्यांचं व्यवस्थित असतं. नावडती गोष्ट म्हणजे हेच की त्यांना खोटं बोलायला आवडत नाही, पण मी मुलगी आहे तर ते बोलतात की मुलगी कधीतरी जाणार आहे करून ते तेवढं ॲक्सेप्ट करतात. पप्पा असे मतलब मेरे घर पे देर आर फोर किड्स इन्क्लुडिंग मी, देर आर फोर मतलब सबके साथ ही ट्रीट्स इक्वली एंड मस्ती भी इतना करते हैं. जब गुस्सा होता है ना कुछ भी चीज से वो अच्छा नहीं लगता. म्हणजे असं झालं ना की मी एक पण शिवी ना ऐकले अजून पण ऐकतोच, ती गोष्ट मला नाही आवडत. आणि आवडती गोष्ट म्हणजे ना मारल्यानंतर जो लाड करतात ना तो मला खूप आवडतो. माझे पप्पा सगळ्यांना म्हणजे बिल्डिंगमध्ये माझे जितके पण दादा आहेत ते लोक ज्या छोटी होती त्या सगळ्यांना फिरायला न्यायचे. आम्हाला दोघांनाही म्हणजे जरी आता पावसाळा सुरू झाला आहे तर पावसाळ्याला मरीन लाईनला हायटाईड यायची ना, तर हायटाईड बघायला न्यायचे असं खूप. आणि रागिष्ट ते ड्रिंक करून यायचे, पण इट वॉज फाईन लाईक सवय झालेली आम्हाला. म्हणजे पप्पांना म्हणजे मम्मीला इथे मुंबईमध्ये नाही आवडत, तर मम्मी बोलते की मुंबईच्या बाहेर दुसरीकडे कुठेतरी आहे, पण पप्पांना इथे मुंबईतच राहायला आवडतं. माझे पप्पा पण तसेच, म्हणजे मी सगळ्यात घरात लहान आहे ना, तर मग मला सगळ्यात जास्त लाड करणार. काही हवं असेल तर मला माझ्यासाठी अगोदर करणार. माय डॅड इज लाईक मतलब कभी किसी भी चीज के लिए ना नहीं बोला, मतलब कितने भी थक्के घर पे आ रहेंगे ना इफ किधर मैंने जाने बोला तो इज ओके चलो आई डोंट माइंड इज लाइक दैट. प्रत्येक ह्याच्यामध्ये हेल्प करायला तयार असतात, कोणतंही सिच्युएशन असेल काही मागितलं तरी घेऊन देतील, न सांगता पण देतात. माझ्या ऑपोजिट मला जे आवडतं त्यांना आवडत नाही असं सीन आहे. ना आवडते म्हणजे रागवतात खूप. फादर्स डेला अशी एखादी गोष्ट जी पप्पांना सांगून सांगायची राहून गेली आहे आणि जी आत्ता सांगायला आवडेल की पप्पा मला तुमच्या या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे. पप्पा को कभी ना कभी मैंने लाइक कभी ना कभी तो डिसअपॉइंट किया है एंड आई एम सॉरी फॉर दैट. मतलब वो मेरे को अंदर से ऐसे इट फील्स लाइक कि ये मैंने क्या कर दिया, सो आई वांट टू से दैट आई विल नेवर डू दैट मिस्टेक अगेन. माझ्या मते तरी मी माझ्या पप्पांना ड्रॉइंग गिफ्ट दिली आवर्ची तरी. पप्पा मला खूप हेल्प करतात, पण मी असं कधी त्यांना बोललो नाही, पण खरं मनातून बोलतंय ते मला खूप हेल्प केले आहेत. पप्पांचं मला एक गोष्ट अभिमान वाटतं की फॅमिलीला नेहमी समजून घेतात. त्यांच्या ज्या पर्सनल गोष्टी आहेत ना मम्मी कशी शेअर करते, पप्पा कधी शेअर नाही करत, फक्त कधीतरीच बोलतात. ते त्यांनी नेहमी मोकळं व्हावं मम्मी समोर नाही तर माझ्याशी, कारण ते माझ्याशी फ्रँक आहेत ना, तर त्यांनी नेहमी माझ्याशी बोलावं. आणि मी त्यांना एक प्रॉमिस करते की मी जेव्हा लग्न होऊन जाईल तेव्हा त्यांना नेहमी आनंदात राहील आणि त्यांना पण आनंदी होताना जाऊ दे, कारण त्यांची तीच एक इच्छा असते ना नेहमी पप्पांचे म्हणून. तर मी स्कूलला जायची ना तेव्हा दोन रस्ते होते असे, दोन होते म्हणजे स्कूल सुटायची ना म्हणजे पप्पा मला या रस्त्यातून आले घ्यायला तर मी इथून येणार आणि इथून आले तर मी इथून येणार, तर घरी आल्यावर ते शिव्या खाणार. सो ते मिस कर. रात्रंदिवस काम करतात आणि आम्हाला एवढं म्हणजे खूप मोठं केलं, एवढं शिकवून म्हणजे खूप काय काय केलं, एवढं त्यांनी मला केलं, मला पण त्यांच्यासाठी तेवढंच खूप काय काय करायचं. आमची थोडीशी कंडिशन थोडी घरातली हे आहे आणि पप्पा एकटेच कामाला जातात, तर पप्पा खूप हेल्प करतात घरी मम्मीला वगैरे. बहिणीचं पण, माझी छोटी एक बहीण आहे तिला पण, तिचं पण कॉलेज आहे आता, 12वीला गेली. आणि आता मी SYला गेलो तर त्याची फीस तिची फीस कायच नाही बोलू शकत, थँक्यू पण नाही बोलू शकत. अशी गोष्ट धरली ना अरे यार जेवढं पण केल्यासाठी त्यासाठी थँक्यू. आणि पुढे अजून आहेत म्हणजे पुढे अजून वर्ष तुम्हाला त्रास द्यायला आहे मी. ते एंड मुवमेंट पर्यंत पण मला 8वीपर्यंत मला स्कूलला सोडायला यायचे, रोज घ्यायला पण यायचे आणि टायमावर. आणि ते खूप म्हणजे माझी हर एक जे मला पाहिजे ते आणून द्यायचे, तर इट वॉज लाईक बेस्ट थिंग. खूप मस्ती केले, खूप म्हणजे खूप वाईट वागलो आणि म्हणजे मी एवढ्या वाईट गोष्टी केल्यात ना तरी पण पप्पांनी मला कधी सोडलं नाही, म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे माझे पप्पा. आणि अजून पण मी काही करू दे पण त्यांना मीच लाडक आहे. आम्ही चौघजण आहे पण माझ्या बहिणीनंतर मी आहे.
पण पप्पांना माझ्याशिवाय जमत नाही. बाबा तुम्ही आहात तसे आम्हाला खूप आवडता आणि वी लव यू, वी लव यू अ लॉट. हॅपी फादर्स डे टू ऑल ऑफ यू. हॅपी फादर्स डे. 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 हॅपी फादर्स डे.